पहिल्यांदा तर मी आपल्या सर्वांच्या वतीने आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांचे मनापासून आभार मानतो की मध्य नागपूरचा चेहरा बदलवणारा हा 1000 कोटी रुपयाचा नागपुरातला सर्वात लांब उडान पूल आज याचं भूमिपूजन हे माननीय नितीनजींच्या हस्ते या ठिकाणी झालं आणि लवकरच तो तयार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कंजेशन समाप्त करण्याचं काम या उडान पुलाच्या माध्यमातून होणार आहे. माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या 7-8 वर्षात नागपूर शहराचा जो चेहरा बदलला तो आपण सर्वांनी बघितला आहे. आज G20च्या निमित्ताने परदेशातून अनेक लोक नागपूरला आले तर नागपूर शहर बघितल्यानंतर त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की नागपूर शहर हे कुठल्याही आंतरराष्ट्रीय शहरासारखं आम्हाला वाटतं अशा प्रकारे नागपूरचा चेहरा बदललेला आहे. आज नागपूरमध्ये रस्ते असतील, पिण्याचं पाणी असेल, उडान पूल असतील, या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था असेल, ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत या मूलभूत गोष्टींकरता प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम झालं. आज आपण पाहतो नागपूरमध्ये सगळीकडे आपल्याला काँक्रीटचे रस्ते दिसतात. नितीनजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या काळामध्ये आपण महाराष्ट्र सरकार, एनआयटी आणि कॉर्पोरेशन अशा तिघांना एकत्रित करून नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते काँक्रीटीकरणाचं काम चालू केलं आणि आता नुकतंच काल देखील आपण 1000 कोटीच्या नवीन काँक्रीट रोडच्या प्लॅनला मान्यता दिली आणि त्याचे 300 कोटी रुपये हे आपण महानगरपालिकेमध्ये जमा केले. आता नितीनजी तुम्ही CRF फंडमधनं मोठ्या प्रमाणात काँक्रीट रोड केले आणि आता हे जे काँक्रीट रोडचं आपण आता काल प्रपोजल मंजूर केलं हे झाल्यानंतर नागपुरातले जवळजवळ सगळे 100% महत्वाचे रस्ते काँक्रीटचे असतील. हे पहिलं शहर असेल की जिथे सगळे महत्वाचे रस्ते काँक्रीटचे झालेले असतील, कुठेही खड्डा पडताना दिसणार नाही आणि कुठेही वारंवार तेच डांबर टाकायचं, त्याच लोकांनी काम करायचं हे कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर 50 वर्ष एक नवा पैसा देखील या ठिकाणी आपल्या काँक्रीट रोडवर आपल्याला खर्च करावा लागणार नाही.